अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा गटसचिव संघटने अंतर्गत जामनेर तालुक्यातील गटसचिवांच्या वतीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक जामनेर शाखेच्या आवारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। जामनेर तालुक्यात एकूण 94 विकास कार्यकारी सहकारी संस्था असून प्रत्येक सचिवांकडे 2 ते 3 संस्था आहेत। मात्र 8 महिन्यांपासून सर्व गटसचिवांचे पगार मिळत नसल्यामुळे हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे। नमस्कार, आता आपण JDCC बँकेजवळ आलेले आहोत। येथे आज जामनेर तालुक्यातील गटसचिव यांचे गेल्या 8 महिन्यांपासून पगार थकित असल्यामुळे येथे आज त्यांच्याकडून उपोषण करण्यात येत आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जळगाव जिल्हा गटसचिव संघीकृत संघटनेअंतर्गत आमच्या जामनेर तालुक्यातील बांधवांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आज इथं आम्ही करतो आहोत। आमच्या अडीअडचणी आणि समस्यांबाबत आम्ही वेळोवेळी महाशय जिल्हा उपनिबंधक साहेब आणि आपल्या जिल्हा बँकेचे चेअरमन MD यांना वेळोवेळी लेखी आणि तोंडी सूचना देऊन निवेदन देऊन देखील त्यांनी आमच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या किंवा निवेदनावर अद्यापपर्यंत विचार केलेला नाही। आमच्या गटसचिव बांधवांचे गेल्या 8, 10, 12, 15, 40 महिन्यापासूनचे पगार बाकी आहेत आणि बँकेच्या अनियमित धोरणामुळे इतर जिल्ह्या आपल्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या अलाउडनुसार आमची पगार वर्गणी वर्ग होत असते, परंतु जामनेर तालुक्यात का कुणास ठाऊक माहिती नाही। आम्हाला क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अलाउड दिलेलं असतानासुद्धा आपल्या जिल्हा बँकेतील शाखा व्यवस्थापक जे कोणी असतील ते आमच्या सचिव बांधवांच्या पगार वर्गणीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अलाउड दिलेल्या पत्रालासुद्धा मान्यता देत नाही आणि पर्यायाने आम्हाला पगार वर्गणी भरता येत नाही आणि म्हणून आमच्या जामनेर तालुक्यातील गटसचिव बांधवांचे खूप हाल होत आहेत। दिवाळी आमच्या डोक्यावर आली आहे, समोर आली आहे। आमच्या दिवाळीच्या सणासमोर समोर असतानासुद्धा आमच्या परिवारावर अत्यंत उपासमारीची वेळ आलेली असून याचा कुठेतरी बँकेने पर्याय शासनाने जिल्हा उपनिबंधक साहेबांनी विचार करावा, अन्यथा आम्ही हा पर्याय पूर्ण जिल्ह्याभर प्रत्येक तालुक्यावर एक एक दिवसाचं नव्हे आमरण उपोषणाचं आम्ही शासनाला पत्र देऊ, निवेदन देऊ आणि कुठेतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू। प्रयत्न नव्हे, आम्ही आत्महत्याच करू, कारण आमच्या काही बांधवांचे 40-40, 50-50 महिन्याचे पगार नाही आणि शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाने निर्देशित केलेल्या आदेशानुसारसुद्धा बँकेने व्याज घेतलेलं नाही। शासनाने कर्जमाफीच्या काळामध्ये असं निर्देशित केलेलं आहे की सभासदाकडनं संस्थेने व्याज घेऊ नये आणि बँकेने संस्थेकडनं व्याज घेऊ नये असं शासनाचं परिपत्रक असताना देखील आम्ही संबंधित संस्थांनी सभासदाकडनं कुठल्याही एक प्रकारचं व्याज घेतलेलं नाही, परंतु बँकेने मोठ्या प्रमाणात व्याज घेतले आणि म्हणून आमच्या संस्था खूप मोठ्या प्रमाणात अनिश्चित तपावतमध्ये गेलेल्या आहेत आज दिसत आहेत आणि तेच कारण समोर ठेवून जिल्हा बँक आम्हाला अडवणुकीचं धोरण करते आहे आणि म्हणून आम्हाला खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागते। या ठिकाणी आमच्या जामनेर तालुका गटसचिव संघटनेचा एक लाक्षणिक उपोषणाच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही एक दिवशीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। सुरू करण्याचा विषय असा की आम्ही गेल्या 4 महिन्यापासून आपल्या सहकार विभागाचे DDR साहेब असतील, बँकेचे चेअरमन, बँकेचे MD यांना वेळोवेळी जिल्हा संघटनेचे आमचे अध्यक्ष गुलाब बाबा यांच्या माध्यमातून आमच्या कृती समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी निवेदनं दिली आणि विषय आमचा एकच आहे संपूर्ण जिल्ह्याचा की आम्हाला रेग्युलर पगार हवेत। रेग्युलर पगाराच्या संदर्भात त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळेला वेगवेगळे आश्वासनं दिली, परंतु एकाही आश्वासनाची अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीनं पूर्तता झालेली नाही। विषय एकच, बँकेचे MD आपल्या बँकेची जी कमिटी आहे यांनासुद्धा एक संभ्रमात अवस्थेत टाकण्यासाठी जो 15/3/2022 सहकार आयुक्तांचा जो शुद्धीपत्रक काढलेला आहे त्या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून त्यांना एक त्या पत्राचा आधार घेऊन ह्या गटसचिवांचे पगार या 2% माध्यमातूनच झाले पाहिजे आम्हीसुद्धा सहमत आहोत, परंतु हा विषय अगोदर 20 वर्षापूर्वी त्यांनी मार्गी लावायला पाहिजे होता। आज पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे आणि आज
हे लोक एकदम त्या संस्था सक्षम करायला निघालेत. आज या 2 महिन्यामध्ये या संस्था सक्षम कशा होतील, या संस्थांची अतोनात अशी अनिष्टता फावत यांच्या गैरकारभारामुळे या ठिकाणी झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी सचिवच जबाबदार आहे असं नाही. याच्यामध्ये आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. ही बँकेनेसुद्धा याच्यामध्ये काय काय केलेलं आहे याच्या बाबतीत आमच्याकडे सविस्तर असे पुरावेसुद्धा आहेत. परंतु निव्वळ गटसचिवांच्या पगारावर उठणं आणि त्यांच्या कुटुंबाला अडचणीत आणणं हे कितपत योग्य आहे हे आम्हाला मान्य नाही. या संदर्भात आम्ही त्यांना वेळोवेळी निवेदनं देऊन आमची पोळ्याचा सण असेल, दसऱ्याचा सण असेल, आता उद्या दिवाळीचा सण आहे, हा आपल्या भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सण आहे. या ठिकाणी आपल्या बहिणी असतील, आपल्या पत्नी असतील, आमचे मुलं बाळं यांचे शिक्षणाचा संबंध आहे, त्याच्यासाठी त्यांना शिक्षणासाठी पैसे लागतात, आमची उपजीविका या पगारावर अवलंबून आहे. आणि जर या ठिकाणी पगारच होत असतील तर शेवटी आत्ताच आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आम्ही आत्महत्या करणार. होय, आम्ही नक्कीच आत्महत्या करू, कारण या लोकांनी आज 4 महिन्यापासून आम्हाला फक्त भूलथापा देऊन या ठिकाणी एक नाचवत आहेत. असे या पद्धतीनं जर ते आम्हाला या असा पद्धतीने ते कृत्य करत असतील आणि वागणूक देत असतील तर आम्ही कदापि सहन करणार नाही. या ठिकाणी हा शेवटचा आमचा हा एक इशारा आहे की आम्ही सांगतोय की आता दिवाळीच्या आत आमच्या सचिवांचे त्या 2% पत्राच्या माध्यमातूनच जर तुम्ही अडवत असाल तर शेवटी आम्हाला बँकेच्या समोर आत्महत्या करावी लागेल. या ठिकाणी आपण याची नोंद घ्यावी आणि याची सर्वस्वी जबाबदारी बँकेचे MD यांच्यावर राहील. ही मी या ठिकाणी आमच्या सचिव संघटनेच्या वतीनं आमच्या तालुका जालना तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांना तो एक प्रकारे इशारा देतोय. यांनी त्यांनी नुकतंच मला अशी माहिती मिळाली की आता तुम्ही जो उपोषणाच्या संदर्भात आमच्या बँकेच्या समोर जो उपोषण करत आहात तर जामनेर तालुक्याच्या बाबतीत MD साहेबांनी जिल्हा देखरेख संघाला एक या सचिवांवर कारवाई का करण्यात येऊ नये असं पत्र काढलं आणि आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम ही व्यक्ती करत आहे ही कितपत योग्य आहे. या संदर्भात सुद्धा आम्ही आमच्या संघटनेचे अध्यक्ष DDR साहेब यांच्या कानावरसुद्धा हा विषय घालत आहोत आणि दिवाळीपर्यंत आमचं म्हणणं काहीच नाही. आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये राजी आहोत. आम्हाला सगळं करायचं आहे, शेतकऱ्यांना वेठीस धरायचं नाही. शेवटी शेतकरी आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. शेतकऱ्यांची उपजीविका भागवण्याचं कामसुद्धा आर्थिक प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्हीच करतो आहे आणि त्यांचे यांना काय त्याच्या त्या बाबतीत लढा असेल त्यापेक्षा जास्त लढा आमच्या गटसचिव बांधवांचा आहे. आणि बँकेचे जे डायरेक्टर मंडळी आहे ही पहिल्यांदा संस्थेचे सदस्य असतात, त्यांना संस्थेचे प्रतिनिधित्व अगोदर असतं. त्यांचा ठराव हा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकेवर जातात आणि त्या ठिकाणी बँकेचे प्रतिनिधित्व करतात. शेवटी नाईला जास्त बँकेचे जे डायरेक्टर मंडळी आहे ही सुद्धा आम्हाला कुठेतरी वाऱ्यावर सोडायचा प्रयत्न करत आहे, परंतु हे आम्ही कदापि सहन करणार नाही. या ठिकाणी त्यांनी कुठेतरी आमचा निर्णय आम्ही फक्त पगारासाठी मांडतोय आणि तेही रेग्युलर पगारासाठी. शासन या ठिकाणी आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना बोनस देऊ करीत आहे दिवाळीच्या संदर्भात आणि आम्हाला जर रेग्युलर पगारच मिळत नसेल तर ही किती शोकांतिक आहे. म्हणून आमचा हा एक अंत शेवटची एक कळकळीची त्यांना शेवटची विनंती आहे. जर दिवाळीपर्यंत त्यांनी आमचे पगार केले नाहीत तर शेवटी होणाऱ्या परिणामास त्यांना आम्ही जबाबदार धरू आणि आमच्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर आम्ही टाकणार आहोत आणि याला सर्वस्वी जबाबदार तेच राहतील. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आम्हाला मुलाखत घेतली, आपल्या न्यूजचे महाराष्ट्र न्यूजचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आमच्या गटसचिव संघटनेच्या वतीने आपले सर्वांचे या ठिकाणी आभार मानून मी थांबतो. सोसायटी आणि शेतकरी यामधील दुवा सचिव जो आहे, सचिव ज्या सचिव नात्याने त्यांचे पगार जिल्हा बँक करत नाही तरी त्यांना जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये सचिवांचे पगार होत आहेत बा, आपल्या तालुक्यामध्ये का होत नाही बा, याबद्दल जे उपोषणाला बसले आहेत त्याला आमच्या माझा स्वतःचा बाबूराव नारायण गवडी शेतकरी संघाचा व्हाईस चेअरमन व पंचायत समिती माजी सभापती यांचा पाठिंबा आहे. त्यांचे पगार लवकरात लवकर करण्यात यावे आणि इतर जिल्ह्यात इतर तालुक्यात सचिवाचे पगार होत आहेत आणि आताच का पगार होत नाही बा, यांचे पगार का होत नाही. तालुक्यात 11 सोसाट्या 100% येती आणि 75% वरच्या जवळजवळ 15 ते 20 सोसाट्या येती, 30 सोसाट्या येती बा. जर शेतकऱ्यांनी कर्ज नाही भरलं गाव पातळीवर सचिव लोक कुठून कर्ज भरतील कसं काय विनते. तर सचिवांचा पगार बँकेने DDR ताबडतोब कारवाई करून ताबडतोब दिवाळीच्या आत द्यावे ही अशी माझी मागणी आहे. याबाबतची माहिती जाणून घेतली असून जामनेर तालुक्यातील गटसचिवांचे पगार लवकरात लवकर रेग्युलर करण्यात यावे या मागणीसाठी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येत असल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले.
बँकेच्या मासिक सभेमध्ये फिक्स लोन सचिव लोकांचं मंजूर झालेलं आहे. डेडेअर साहेबाची अधिकृत माहिती घेऊन सण सविस्तर चर्चा करून सण MD साहेब लवकरात लवकर यांचे पगार करणार आहे. आताच आपण जिल्हा बँकेचे संचालक यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून लवकरात लवकर म्हणजेच त्यांचे लवकरात लवकर पगार करणार असल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता करे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.